दादा बऱ्याच दिवसानंतर तुम्ही निवेदन करा मग. बऱ्याच दिवसानंतर ऐकायचंय. दर महिन्या दर आठवड्याला मी पुण्यामध्ये असतो. हे जे काही पुण्यामध्ये मधल्या काळामध्ये घटना घडल्या त्याच्या संदर्भात 20 तारखेला आपलं मतदान मुंबईचं शेवटचं होतं. मी 21 तारखेला 22 तारखेला दोन्ही दिवस सकाळी 9 वाजल्यापासून मंत्रालयामध्ये होतो आणि या सगळ्या घटनेच्या संदर्भामध्ये मी लक्ष ठेवून होतो. माझं देवेंद्रजींशी बोलणं झालं. देवेंद्रजी म्हणले मी तातडीनं पुण्याला निघालेलो. मी त्याच्यामध्ये स्वतः जातीनं लक्ष घालणार आणि त्यांनी लक्ष घालून त्यांनी स्वतः प्रेस घेतली त्याच्यामध्ये सांगितलं. कारण नसताना एक अशा प्रकारचा गैरसमज समाजामध्ये करून दिला जातो की ज्यात पालकमंत्र्यांचं लक्ष नाही, कुणी लक्ष घातलं नाही. मला मीडियाच्या पुढे यायला आवडत नाही. मीडियाची अनेक लोकांना माहिती आहे. मी माझं काम करत असतो. आजही 21 तारखेला सकाळी 9 मंत्रालय चेक करायचं की अजित पवार काँग्रेस मंत्रालयात होता का नाही आणि माझं कामं काही चाललेली होती. एक तर ह्याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप राजकीय व्यक्तीचा चुकून पक्ष म्हणलं राजकीय कुठल्याही व्यक्तीचा हस्तक्षेप होऊन न देता ही घटना अतिशय गंभीर आहे. ह्या अशा प्रकारच्या गोष्टी कदापि घडता कारण त्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था उत्तम राखणं हे पोलीस खात्याचं काम आहे आणि ह्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक मधली ऍक्शन झाली गेली पाहिजे. त्याच्याबद्दल मला वेळोवेळी सीपी जी काही माहिती द्यायची ते देत होते. सीपींनी स्वतः तुमच्याबरोबर पण प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं. आज पण मी सकाळी सीपींशी बोललो. सीपी आणि मी दोघांनी त्याच्याबद्दलची चर्चा केली. त्यांनी प्रत्येक मिनिट टू मिनिट कसं कसं काय काय घडत गेलं ते सांगितलं आणि ह्यामध्ये बेल कसा मिळाला हेही तुम्हाला त्या ठिकाणी कळालं. त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या बातम्या आल्या. आता बेल न्यायालयाने का द्यावा हा न्यायालयाचा प्रश्न आहे. परंतु त्याच्या संदर्भामध्ये पुढं सगळ्या गोष्टी ज्या काही कडक भूमिका घेऊन घ्यायला पाहिजे तशा पद्धतीनं घेतलं गेलेलं आहे. त्याच्यात कुणीही राजकीय हस्तक्षेप केलेला नाही. त्याच्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्याच्यामध्ये स्वतः राज्याच्या गृहमंत्र्यांनी पण लक्ष घातलं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण लक्ष घातलं आणि मी पण स्वतः पालकमंत्री म्हणून पहिल्या दिवसापासून म्हणजे ही घटना घडलेली माझ्या कामावर आली तेव्हापासून माझं पण त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष आहे. दुसरी गोष्ट त्याच्यात कुठल्याही प्रकारे काय होतं काही काही त्याची तीव्रता कमी झाल्यानंतर त्याच्यातनं मग त्याला फाटे फुटतात तसं न होऊन देता ताबडतोब पुण्याच्या परिसरामध्ये काही काही ठिकाणी अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात संस्कृती वाढलेली आहे. ते जोरात त्याच्याबद्दलची ऍक्शन ही सुरू करण्यात आलेली आहे. आम्ही मंत्रालयामध्ये बसून त्यावेळेस एक तर 17 ते 18 लोक बेकायदेशीर अनधिकृत होल्डिंग पडल्यामुळे झालं. त्याच्यातनं स्वतः चीफ सेक्रेटरीनं आदेश काढले. सगळ्यांना ते आदेश गेले सगळ्या विभागीय आयुक्तांना सगळ्या कलेक्टरांना की अनधिकृत जिथं जिथं होल्डिंग लागलेले असतील विशेषतः ते शहरी भागामध्ये असतात त्यावर तातडीनं कारवाई करा. ती कारवाई ऑलरेडी सुरू त्या ठिकाणी झालेली आहे. ते झाल्यानंतर त्यांनी अनधिकृतच्या बद्दल पुढची पण सगळी कारवाई करा अशा प्रकारच्या सूचना दिल्या. त्याची पण कारवाई सुरू झाली. आम्ही दुष्काळी परिस्थिती 20 तारखेपर्यंत आचारसंहिता आज पण आचारसंहिता आहे परंतु 20 तारखेला आपल्या महाराष्ट्रातल्या 5 टप्प्याचं मतदान संपलं की आम्ही उद्याच्याला कुठली मीटिंग घेतली किंवा काही सूचना केल्या तर त्याच्यात मतदारांना काहीतरी प्रलोभन दाखवलं जातंय आणि म्हणून ती मतं मिळवली जाते असं तर काही होत नाही. म्हणून मी सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं, मी देवेंद्रजींनी पण सांगितलं की निवडणूक आयोगाला मुख्य सचिवांनी कळवावं की आता 15 दिवस मध्ये गॅप आहे तर आचारसंहिता शिथिल करा. आचारसंहिता काढून टाकता येत नाही, शिथिल करा जेणेकरून आपल्या जिल्ह्यातले काही तालुके दुष्काळी म्हणून जाहीर केलेले आहेत. अवकाळी पाऊस पडतोय, प्री मान्सून पडतोय, प्रचंड वेगाने वारं वाहतंय, त्याच्यातनं पत्रे उडून जात आहेत, अनेकांची घरं किंवा भिंती पडतायत, अनेक ठिकाणी विजा लावतायत आणि विजा पडून देखील काही ठिकाणी जनावर मृत्युमुखी पडतायत, कुठे मनुष्यहानी पण होते अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याच्याबद्दलची
सगळे जे काही सूचना आहेत त्या सूचना मंत्रालयातनं तर स्टँडिंग ऑर्डर दिलं गेलेल्याच आहेत. त्याच्या संदर्भात आता खरीप सुरू होणार आहे. आता पाऊस पडल्यानंतर लोक वाच्यावर पेरायला सुरुवात करतील, म्हणजे जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर. त्याच्यामुळं आम्हाला खरीपाच्या आढावा बैठक घेता येत नव्हती, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्या जिल्ह्यामध्ये बियाणं आहे का, खतं आहेत का, कुठली खतं कमी आहेत, कुठली खतं कुठल्या भागामध्ये दिली पाहिजे, कुठल्या बियाण्याला मागणी आहे, ॲग्रिकल्चर ऑफिसरला जिल्हा कृषी अधिकारी त्यांनाही विचारून बघा तुमची काय डिमांड आहे, आणि तशा तशा प्रकारच्या डिमांड पूर्ण करण्याचं काम या निवडणूक आचारसंहितेला कुठंही धक्का न लागता या गोष्टी शेतकऱ्यांना वेळेमध्ये मिळायला पाहिजे. कुठं कापसाची बियाण्याची मागणी आहे, कुठं मक्याच्या बियाण्याची मागणी, अशी वेगवेगळ्या प्रकारची पोटॅश व्यवस्थित मिळतंय का, युरिया व्यवस्थित मिळतोय का, डीएपी व्यवस्थित मिळतंय का, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघतोय. फक्त मी मीडियाच्या समोर आलो नाही, माझं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि आपण पण बघताय अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी केल्या. उजनीमध्ये जी घटना घडली ती घटना घडल्यानंतर मला ताबडतोब तिथून प्रांतांनी पण कळवलं, आपले दत्तामामा भरणे तिथले आमदार आहेत त्यांनी पण कळवलं. दत्तामामा रात्री उशिरापर्यंत मोटर बाईकवर तिथं त्या ठिकाणी फिरत होते, परंतु समुद्रात जशा लाटा येतात तसं उजनीमध्ये त्या हवेमुळं किंवा जोरात वारा वाहत होता त्यामुळे लाटा निर्माण झाल्या आणि जे घडू नये ते घडलं. आणि एका फॅमिलीतले चार जण आणि दुसरे एक चेअरमन होते बाजी त्यांचा एक मुलगा असे पाच सहा जण त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले. एक जण पोहत बाहेर निघाला. आपण लगेच एनडीआरएफचे जवान टीम पाठवली आणि त्यांना सगळं पाहणी करायला लावली, परंतु ते काही लवकर सापडलं नाही. परंतु आता सगळ्या डेड बॉडीज मिळालेले आहेत. त्याबद्दल देखील जी पुढची या घटनेची गंभीरपणे नोंद घ्यायला पाहिजे ती नोंद मुख्यमंत्र्यांनी सरकारने घेतलेली आहे. त्याचबरोबर आपल्या प्रवरेचं नदी आहे तिथं आपला एक तालुका आहे अकोले, त्या अकोले तालुक्यामध्ये पण एक घटना घडली. तिथं तर प्रहर असा झाला, दोन मुलं पोहत असताना अडचणीत आली. एनडीआरएफ आपण बोलू तो ती टीम आली आणि त्यांचीच बोट उडाली आणि खरं तर ते इतके पट्टीचे पोहणारे असतात आणि त्याच्या संदर्भात त्यांच्याकडं बाकीचे सगळं लाईफ जॅकेट वगैरे सगळं असतं. तिथं एसडीआरएफची टीम आपण पाठवली. त्या सगळ्या नेहमी असं काही झालं तर ताबडतोब आपण त्या टीमला त्याच्या निमंत्रित करतो आणि तिथं पाठवतो. तिथं पण ही दुर्दैवी घटना घडली. वास्तविक त्याला राजकीय दृष्टिकोनात बघितलं जाऊ नये. अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर याचं राजकारण न करता त्याची पुनरावृत्ती होणार नाही म्हणून जी काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी सरकारने पण घेतली पाहिजे, ज्या ज्या विभागाची जबाबदारी असते त्या त्या विभागाने पण घेतली पाहिजे आणि इतर पण सामाजिक संस्थांचं काय म्हणत आहे. आता आज पण कलेक्टरांना वेगवेगळ्या पुण्यामध्ये जी घटना घडली त्याच्याबद्दल अनेक शिष्टमंडळ त्यांना भेटायला येत होते, येत आहेत, आज पण येत होते, कारण उद्या परवा सुट्टी आहे. मी त्यांच्याशी पण संपर्कामध्ये आहे आणि या पद्धतीनं सगळ्या झालेल्या घटनांवर फार बारकाईनं राज्य सरकार लक्ष देऊ नये, आम्ही सगळे लक्ष देऊ. संस्कृतीबद्दल तुम्हाला पुण्यात काय वाटतं, कारण पुणेकरच याला आता विरोध करताना. माझा नेहमीच चुकीच्या कामाला जबरदस्त माझा विरोध असतो. मी सरकारमध्ये असलो तरी सरकारमध्ये नसलो तरी या सगळ्या गोष्टीच्या बद्दल अतिशय कडक अशी कारवाई केली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये कुणीही म्हणजे पोलिसांनी पण कुठंही त्याच्यात वेडेवाकडे प्रकार करू नये, राजकीय लोकांनी पण त्या ठिकाणी करू नये. आमच्या कॉर्पोरेशनचा एरिया असेल तर कॉर्पोरेशनच्या लोकांनी पण करू नये, एक्साईजचा संबंध येत असेल तर एक्साईजच्या लोकांनी करू नये. पण माझ्याकडे पण मधल्या काळामध्ये एक्साईज खातं होतं आणि मी नेहमी कुठल्याही प्रकारची जबाबदारी आली तर ती जबाबदारी अतिशय गंभीरतेने त्या गोष्टीमध्ये लक्ष घालतो. राजकारण न आणता
आणि त्याच्यामध्ये कारवाई करण्याच्या सूचना देतो. या सगळ्या घटनांमुळे राजकारण वाढताना दिसतंय, कारण विरोधकांकडनं सरकारवरती टीका होते, गृहमंत्रालयाकडनं कुठल्याही पद्धतीची कारवाई जी काही. तुम्ही जर आता पत्रकार आहात, तुम्हाला मिनिट टू मिनिट जर कारवाई काय झाली ती दाखवलं तर तुमच्या पण लक्षात येईल की कारवाई काय झाली. माझ्याकडे आत्ता ती नोट आहे, फक्त आता मला ती सगळ्यांच्या पुढे हे करायची नाही, परंतु तुम्हाला मी दाखवायला तयार आहे. घटना काहीतरी रात्री आधीचला घडलेली आहे, त्याच्यात जे काही आहे त्याच्यानंतर ती घटना घडल्यानंतर त्याच्यातलं त्या गाडीनं दोन जणांना उडवलेलं आणि खलास केलेलं आहे हे लगेच कोणाला माहिती नव्हतं. त्यानंतर जसं जसं ही माहिती मिळाली त्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला, त्याच्यामध्ये 304 त्या सगळ्या गोष्टी त्याचा पार स्वतः लोकांनी पुढे काही लोकांनी चर्चा करून केला, ही सगळी कलमं त्याच्यामध्ये घातली. बेल लगेच मिळायला नको होता, तो बेल मिळाला, परंतु त्याच्या संदर्भामध्ये गुन्हा सगळं जे वातावरण झालं ते बघितल्यानंतर तो बेल रद्द करण्यात आला. त्याला तो 18 वर्षाच्या आतला असल्यामुळं त्याला बाल त्याच्यात नेलं. जे काही पुढची कारवाई होती ती केली, त्याच्या वडिलांच्यावर कारवाई केली, त्या वडिलांना कसं पकडलं हेही पोलिसांनी सांगितलं. वेगवेगळ्या भागात गाड्या गेल्या होत्या, इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाचाही हस्तक्षेप होणार नाही. जे काही असेल ते रितसर कायद्याने नियमाने कारवाई केली जाईल अशा प्रकारचा शब्द स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिला, राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी पण दिला, आणि मी पण आता तुमच्या समोर आलेलो आहे. माझं तर काम ऑलरेडी चालू होतंच, मी त्या पद्धतीनं आज पण तुमच्या माध्यमातून सांगतोय की आम्ही पण त्याच्यात बारकाईने सुनील केदारांनी सुनील टिंगरांनी त्याच्यामध्ये खुलासा केलेला मी चॅनलला ऐकलेला आहे. सुनील टिंगरांनी त्याच्यामध्ये स्पष्ट काय घडलं कसं घडलं ते सगळं सांगितलेलं आहे. घटनेनंतर यंत्रणा राग येते, आता काय तर बार सील करायचे, आता काय तर महापालिका जाऊन अतिक्रमण त्या संदर्भामध्ये एकदा चौकशीच्या सूचना दिलेल्या आहेत. चौकशीमध्ये कोणकोण त्याची आहेत, काय काय आहे, त्याच्यावर सत्य कारवाई पुढची त्या ठिकाणी केली. शरद पवारांचे वकील एक मला सांगणार आहे. आज देशामध्ये प्रख्यात वकील कोण आहे, कोण आहे दिल्लीमध्ये, सांगा ना, साहेब हरीश साळवे, एवढं तर तुला माहिती आहे. जर उद्याच्याला तू हरीश साळवेंना दिलं आणि नंतर ह्यांच्याकडे काही केस झाली, वकील काही तुझा तो वकील हरीश साळवेचा म्हणजे तुझा वकील नाही झालेला. वकील कुणाची केस घेऊ शकतो, तुम्ही पण पत्रकार मित्रांनी मला हात जोडून विनंती करायची, हे वकील कोण देत नाही. आता याच्या ओळखीचा वकील हा तुझा, आता तिकडं हा तुझा तिकडं, हे ही सगळी बकवास आहे बाबांनो. याच्यात कारण नसताना आपण हे सगळं जी चौकशी आहे ती तिसरीकडेच घेऊन चाललेलं. वकील कोण दिला त्या वकिलाला जाऊन विचारा ना, तुला कोणी नेमला, तुला कोणी तिथं हे केस नरवरला दिली. एक मिनिट, त्यांनी सांगावं ना एक्साईजच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी पैसे मागितले, त्यांनी खुबिया कॅमेऱ्यामध्ये ते दाखवावं किंवा काही अलीकडं पण इतकी सगळ्या तंत्रज्ञान पुढे गेलेलं, सगळ्या गोष्टी फोन कुठे केला तर फोन पण आपण टेप करू शकतो, काही डिमांड केली असेल त्यांच्या मार्फत कोण आलेला असेल तेही सांगता येतं. दादा तुम्हाला म्हणलं म्हणजे अचानक अशी घटना घडतात की गाडी काय हॉटेलमध्ये धडकलेली नाही ना बारमध्ये धडकली, रस्त्यावर धडकली आहे, तर आमच्यावर कारवाई का? दिल्ली परवानगी सगळ्या आहेत, पण ज्या पद्धतीने महानगरपालिका विभागात तुम्हाला उद्याच्याला तुम्ही बार चालवत असाल तर त्याला काही नियम आहेत. तो बार चालवत असताना 18 वर्षाच्या आतल्या मुलाला दारू द्यायची वेळ हा तर नियम आहे. ते इथं दारू घेतली गेलेली हे सिद्ध झालेलं आहे, कशाला त्या मला त्यांचं नमक काही आकस्मबुद्धीनं काही कारवाई होणार नाही.
पण जे कोणी दोषी असतील ते किती मोठे असले, किती श्रीमंत असले, किती श्रीमंतांच्या बापाचं पोरगं असलं, तरी तिथं जी काही रितसर असेल ॲक्शन, कायदा हा श्रीमंतालाही सारखा, मध्यमवर्गीयाला सारखा, गरिबालाही सारखा, नियम सगळ्याला सारखे, त्याच पद्धतीनं ही कारवाई होणार आहे आणि ही कारवाई चाललेली आहे. त्याच्यात तर मी वाचलं ते दंगेकर तर म्हणाले सिपीनीच हे केलं, पैसे घेतले. ते विचारलं सिपींना, तेवढं दादा आता सध्याचं एकदा वातावरण निघतं, अशा पद्धतीनं कुणी जरी आरोप करायला लागलं तर त्यांना पण असं बिनबुडाचे आरोप करतात आणि केले असले तर पुरावे द्यावे लागतील. उद्याच्याला ते म्हणतात की एक्स वाय झेड ऑफिसरनी घेतलंय तर मग पुरावे तर द्यावे लागतील ना, असं उगीच उचलली जीप लागली टाळायला असंही बोलतो. बैठक घेतली, यामध्ये 5 जिल्ह्याचे पालकमंत्री आले होते, यावर कशामध्ये मुख्यमंत्र्यांनी आज आढावा बैठक घेतली का, कशाच्या बद्दल घेतली? दुष्काळाच्या संदर्भामध्ये मी मंगळवारी बहुतेक 21-22 तारखेला बैठक घेतलेली. आता पुनर्वसन खात्याचे मंत्री होते, सगळे अधिकारी होते आणि त्या पद्धतीनं मी तर तुम्हाला मगाशी सांगितलं कशा प्रकारच्या सूचना, जसं मुख्यमंत्र्यांना ते तर राज्याच्या प्रमुख आहे, त्यांना कधी कुठलीही बैठक घेण्याचा अधिकार आहे. त्याच्यावर त्यांनी ती घेतली, परंतु त्याच्या आधी मी पण बैठक घेऊन प्रत्येक साईच्या साई विभागीय आयुक्तांशी मी बोललो, अनेक जिल्हाधिकाऱ्यांशी मी फोनवर त्या ठिकाणी बोललो आणि जे आज प्रमुख आहेत आचारसंहिता चालू असल्यामुळे नितीन करीत, त्यांनाही प्रशासनातला ताणका अनुभव, त्यांच्याशी पण मी बोललो. मतदान केंद्र मला त्याच्याबद्दल काही माहिती करण्यात आले, मला त्याच्याबद्दल काही माहीत नाही. तो निवडणूक अधिकाऱ्यांना कंप्लेन करायची, ते चौकशी इंदापूरमध्ये हल्ला झाला, मला ती बातमी कळायला मी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं, ताबडतोब सीपीएसीला सांगितलं की अजिबात हायगाय करू नका, ज्यांनी कोणी हल्ला केला त्यांना सक्त कारवाई करा अशा प्रकारे. आणि त्यांना विचारलं कोण होतं हल्लेखोर, ते म्हणले की दादा बहुतेक जण वाळू धंद्यातलीच आहेत, म्हणलं हे वाळू माफियाचं गँग दिसते, घ्या त्यांच्या लक्ष. सरकारकडून निवडणूक आयोगाला कळवलेलं आहे, निवडणूक आयोग कालपर्यंत मी मंत्रालयात येत होतो, नाही कालपर्यंत, काल सुट्टी होती परवा दिवशीपर्यंत, तोपर्यंत काही उत्तर आलेलं नव्हतं, आज आलेलं असलं तर माहिती नाही, कारण आज सकाळपासून माझ्या याच संदर्भातल्या बैठका शेतकऱ्यांना कर्ज देत नाही त्याबाबत माझ्या माहितीप्रमाणे पुणे जिल्ह्यामध्ये सहकारी बँक कसं ऐका ना विचारत नाही, महाराष्ट्राच्या बद्दल विचारत असतील तर मी सोमवारी गेल्यानंतर त्यामध्ये लक्ष घालून MSC बँकेला पण सूचना आम्ही देऊ, बँक ऑफ महाराष्ट्र ही आपली लीड बँक आहे, त्यांनाही सूचना देऊ आणि त्याच्यामधनं शेतकऱ्यांना त्रास होणार नाही ही खबरदारी. झालेले आहे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स काढून निकालानंतर काय होऊ शकतो? अरे मी काही ज्योतिषा ऐकाय ना बाबा, 4 तारखेला मतपेट्या काही मशीन एकदा पेपर मारल्यावर आपल्याला कळेल. फार खूप केस त्याच्या बाजूला होतो त्यावेळेस.